मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अगोदर आपले सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करावेत आणि मग पाठिंबा जाहीर करावा असं आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत. कोल्हापुरातल्या सकल मराठा समाजानंही साखळी उपोषण करत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय. याच अनुषंगानं आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार बैठक घेण्यात आली. या पत्रकार बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी कोणतेही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे कार्यक्रम आयोजित केले तर ते उधळून लावू, असा इशारा ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला. यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटील यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून भेटणारे मंत्री गिरीश महाजन हे कोण, असा सवाल उपस्थित करत अशा अमराठी प्रतिनिधींना शासनानं चर्चेसाठी पाठवू नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी विजय देवणे, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत आणि मगच आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं. यावेळी बोलताना वसंतराव मुळीक यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तातडीनं मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विशेष अधिवेशनाची मागणी करावी, तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटील यांनी एकदा तरी जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, त्यांना ते जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अनेक आमदार खासदार येण्याचे निरोप येत आहेत, त्यांना आम्ही एकच सांगितलेलं आहे, आपण जर येथे येणार असाल तर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही हे इथं जाहीर करा आणि मनोज जरांगे यांच्या जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देत असताना त्यांनी केलेल्या मागणीला आपण पाठिंबा देऊन इथून सरळ आपण मुंबईला जावा आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की तातडीनं यावर अधिवेशन घेऊन याविषयी निर्णय घेणे गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असताना एक मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून चंद्रकांत पाटील नामदार यांनी जाणं गरजेचं होतं, पण ते अद्यापही त्या ठिकाणी गेलेले नाहीत. त्यांनी तातडीनं जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून पुढील निर्णय घ्यावा, नाहीतर जर आपल्याला जमत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी एक मागणी या ठिकाणी आलेली आहे. या पत्रकार बैठकीला गणी आजरेकर, शाहीर दिलीप सावंत, कमलाकर जगदाळे, सचिन तोडकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.